मराठीत बोललेलं जमेल ना? हां, हिंदीत बोलू शकतो परंतु काही शब्द मागंपुढं होऊ शकतात ना. पूजनीय बिशप स्वामीजी, आदरणीय फादरगण, सिस्टरगण, सन्माननीय ब्रदर थॉमस आणि इथं माझे सर्व गुरुजन, वरिष्ठ मंडळी, तसेच बंधू आगेने बनिगुण. आज आपण जे काही दिवसभरामध्ये शिकवलं, जे काही आपल्यामध्ये सांगितलं गेलं, ते सर्व आतापर्यंत आलेले साही ग्रुपाने आपल्यापर्यंत थोडं थोडं शेअर केलं. तर मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. ब्रदरजींनी जे 2-3 पॉईंट सांगितले होते त्याच्याबद्दलच थोडं जे काही आम्ही चर्चा केली होती त्यानुसारच मी आमचे सर्वांचे मत तुमच्यासमोर मांडणार आहोत. आमचा ग्रुप नंबर आहे 1. माझं नाव आहे नितेश रायपुरे. काल आमचे ग्रुप लीडर जे होते ते श्रावण एकुणकर होते. आज त्यांनी मला जी संधी दिली इथे येण्यासाठी. तर काल पण एक ॲक्टिव्हिटी झाली होती की ग्रुपमध्ये सर्वजण बसून प्रार्थना कशी करायची हे सर्वांनी कार्यप्रणालीद्वारे ते प्रॅक्टिस करून एक प्रयोग करून बघितला होता. तेच प्रयोग आम्ही पुन्हा एकदा केलं. परंतु काल समस्या मी जाणून घेतल्या आणि प्रार्थना बी केली प्रत्येकासाठी. परंतु आज फक्त फरक आम्ही एवढा केला की सर्वात आधी समस्या गरज कोणाची, सर्व समस्यामधून कोणाला जास्त गरज आहे अगोदर त्याच्यासाठी प्रार्थना. म्हणजेच जेव्हा आपण गावामध्ये जातो, गावामध्ये गेल्यानंतर खरंच जो गरजवंत आहे, जो अडचणीमध्ये सापडलेला व्यक्ती आहे किंवा ज्याला प्रार्थनेची अत्यंत आवश्यकता आहे त्याच्याकडे आपण प्रथम जाणे हे आवश्यक असते. त्या गरजेनुसार आम्ही ते समस्या बघून प्रार्थना केली. काल आमच्या ग्रुपमध्ये 7 जण होते परंतु आज एक महिला गेली. तिच्या जागी 3 महिला पुन्हा आल्या आणि एक पुरुष आले, म्हणजे 8 झाले. त्यांच्यासोबत एक मुलगी आली होती जी त्यांनी सांगितलं होतं की 2-3 वर्षापासून ते सारखे इथे येतात, ते मतिमंद आहे. तर आमच्या ज्या समस्या होत्या त्या आमच्या सर्व समस्यामधून तिची समस्या सर्वात प्रथम आम्ही गणल्या गेली. कारण की ते एक छोटं वयाचं बाळ आहे आणि तिला तिचं जीवन व्यवस्थित करण्यासाठी तिला समजची, बुद्धीची आवश्यकता जास्त आहे. तर परमेश्वरानं तिला अनुग्रह अगोदर द्यावा जेणेकरून ती आपल्या जीवनामध्ये चांगलं होऊ शकते. तसंच त्याच्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये एक लीलाबाई म्हणून आहेत, त्यांचं सुनेचं ऑपरेशन होणार आहे. तर ते ऑपरेशन सुरू होण्यासाठी त्यांनी प्रार्थना करायला सांगितली. आता ही दुसरी गरज की ऑपरेशन सुखरूप व्हावं, आहे की नाही. तर ऑपरेशन करण्यासाठी त्यांना सहाय्य आहे, मदत एवढी का ऑपरेशन व्यवस्थित व्हावं आणि त्याला प्रार्थनेची सक्त गरज आहे. तर ते दुसरं. तिसरं मग छोट्या मोठ्या, जसा कोणाच्या घरी आजार आहे किंवा कोणाला परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, बाकी इतर काही गोष्टी आहे नोकरी लागण्यासाठी वगैरे, तर या गोष्टीसाठी आम्ही असं करून प्रार्थना केली. आता ही गावामध्ये अशाच परिस्थितीनुसार ज्याला अगोदर गरज आहे तिथे जाऊन प्रार्थना करणे, तसंच जे मध्यस्थी प्रार्थना आहे, मध्यस्थी प्रार्थनासुद्धा आपण तशाच पद्धतीने करू शकतो. सर्वप्रथम आपण ज्या गावामध्ये जाऊन जिथं जसं आपले फादरगण, सिस्टरगण येतात आणि एकाखुद्या कुटुंबामध्ये आपण पूजा मिसा बलिदान चढवतो, बरोबर, तर तशाचनुसार आपण जे कॅटेकिस्ट लोक आहे ज्या गावामध्ये जातो एखाद्या प्रार्थना वगैरे ठेवतो, तर ज्या कुटुंबामध्ये अगोदर गेलो अगोदर त्या कुटुंबासाठी प्रार्थना करणे, आहे की नाही. नंतर त्या कुटुंबासाठी प्रार्थना झाल्यावर गावासाठी प्रार्थना करणे. नंतर आपले जे फादरगण आहे, सिस्टरगण आहे, पुरोहित मंडळी आहे यांच्यासाठी प्रार्थना करणे. आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी अशा पद्धतीनं, जसं आपल्या मिसा बलिदानमध्ये मध्यस्थी प्रार्थना केल्या जाते तशाच पद्धतीनं करू शकतो. आता त्याच्यामध्ये पुन्हा तिसरा प्रश्न दिला होता की हे प्रार्थना करत असताना तुम्ही आराधना गीत आणि स्तोत्रगीत कोणते कोणते वापरणार म्हणून.
तर हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये भरपूर असे आहेत की जे आपण अगोदर थोडंसं त्याचं एकदा वाचन करून किंवा थोडीशी प्रॅक्टिस करून जाऊन तिथे करू शकतो. जसं आता सकाळपासून कालपासून आपलं ओ आत्मा पावनात्मा हे गाणं आपल्याला जवळपास पूर्णपणे पाठ झालेलं आहे. मराठीमध्ये दोन असे गाणी आहे, राजांचा राजा येशू हालेलुया हे एक आहे. मला म्हणजे जे आपण कार्य करत आहोत त्याच्यासाठी एक योग्य बोर तर नाही होत आहे ना? नाही नाही, मी बोलतच चाललो, तुमचं काहीच नाही ना. एक आहे प्रेमाची ही ज्वाला देवा, तव हृदयी पेटे तशीच ज्योत प्रेम ज्योत मम हृदयी पेटे. म्हणजे जे ज्योत तुझ्या हृदयामध्ये जळत होती सर्व गरिबांसाठी सर्व गरजवंतासाठी, तसंच माझ्याही हृदयात तशीच ज्योत पेटली पाहिजे की मी त्यांच्यासाठी कार्य करू शकू. तर हे असे भरपूर आपल्यासाठी गीत आहे जे आपल्याला प्रेरणादायी आहे. आणि इथं आयोजकांनी मला इथं आणि माझ्या ग्रुपने बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द संपवतो. धन्यवाद.